ठीक आहे. बघा मित्रांनो, फार्मची स्वच्छता खूप जास्त महत्वाचा मॅटर आहे. कुक्कुटपालनाचा असो किंवा शेळी पालनाचा असो, तुमचा आतला शेड जो आहे तो तुम्हाला दररोज साफ करावा लागणार आहे. झाडून काढायचं, पाणी मारायचं, हे करायचं, ठीक आहे. कुक्कुटपालनाचा थोडासा लेट झाला तरी चालेल, परंतु शेळी पालनाचा दररोज करावा लागेल. आणि बाहेरचा परिसर जो असतो, जिथे दिवसभर आपले पक्षी कोंबड्या असो किंवा सगळे काही फिरत असतात, बाहेरचा परिसर हा तुम्हाला 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला एकदा साफ करणं गरजेचं आहे. आता बघा, आज बऱ्यापैकी आपण वरचा कचरा वगैरे जे आहे ते झाडून काढत आहोत आणि जमा करून जी माती तयार होते ती एका साईडला सोडतो. बघा, पोटॅशियम परमॅग्नेट, बघा पांढरी डबी असते ही, तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून हे टाकू शकता. B904 असो किंवा कोरसोनिल असो, हे डिसइन्फेक्ट करण्यासाठी, म्हणजे इन्फेक्शन जर काय असेल तर त्याला डिसइन्फेक्ट करण्यासाठी खूप चांगले असतात. किंवा तुम्ही कोणतंही नॉर्मल फिनेल जरी वापरलं तरी चालेल, परंतु तुमचा फार्म स्वच्छ करणं गरजेचं असतो. आपला आधुनिक शेती कुक्कुटपालन शेळीपालनाचा फार्म आहे, तो कुक्कुटपालन